पुण्यामधल्या काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्या विरोधामध्ये लग्नाचं आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. कायदा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा रोहित टिळक यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. बलात्कार करणं, मारहाण करणं, जीवे मारण्याची धमकी देणं अशा स्वरूपाचे आरोप रोहित टिळक यांच्यावर करण्यात आलेले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान या महिलेची रोहित टिळक यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यानंतर रोहित टिळक यांनी 2015 ते 2017 या काळात आपलं शोषण केल्याची तक्रार केली आहे. रोहित टिळक हे युवक काँग्रेसचे समन्वयक आहेत. त्यांनी 2009 पुण्यामधल्या कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली होती. रोहित टिळक नेमके कोण आहेत पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. रोहित टिळक युवक काँग्रेसचे समन्वयक आहेत. कसबापेठ मतदारसंघातून 2 विधानसभेची निवडणूक ते लढलेले आहेत. गिरीश बापट यांनी रोहित टिळकांचा पराभव केला होता. राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून पुण्यामध्ये रोहित टिळक यांची ख्याती आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांचे ते पुत्र आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.